दोस्त जी हाँ, मैं जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और मैं अब आपको बताने वाला हूँ कि पनवेल महानगर पालिका के नए आयुक्त सुधाकर देशमुख जी ने आते ही किया बड़ा ऐलान। जी हाँ, मेट्रोपोलिस जो कि ICMR से प्रमाणित है, वो करेगी 4.5 करोड़ रुपए का टेस्ट 3 महीने में। जी हाँ, यानी कि 100 टेस्ट होंगे हर दिन। आइए सुनते हैं सुधाकर देशमुख जी को। मेट्रोपोलिस या ICMR मान्यता प्राप्त प्रयोगशाळेला कमी दरामध्ये आपल्याकडे कोरोना टेस्टिंग करावी अशा प्रकारची विनंती केली होती, अशा प्रकारचा आपण मेल दिला होता। पण त्या संस्थेने कमी दर करण्याच्या ऐवजी CSR फंडामध्ये पनवेल शहरामध्ये 10,000 टेस्ट मोफत करण्यासाठीची मान्यता दिलेली आहे। ह्या एकूण टेस्टची किंमत 4.5 कोटी इतकी होते, कारण एका टेस्टसाठी 4,500 रुपये खर्च येतो आणि 4.5 कोटीच्या एवढ्या टेस्ट ज्या आहेत ते 3 महिन्यामध्ये करून देण्याचं मेट्रोपोलिस ह्या लॅबनं मान्य केलेलं आहे। त्या लॅबचे डायरेक्टर श्री डॉक्टर प्रदीप महेंद्रकर हे आले होते, त्यांच्यासोबत आज बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी मान्य केलं आणि येत्या 1-2 दिवसामध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 1 दिवसामध्ये 100 टेस्ट आपण मोफत पनवेलकरांसाठी त्या संस्थेमार्फत उपलब्ध करून घेतलेल्या आहेत। शहरासाठी ही नक्कीच अत्यंत चांगली बाब आणि उपयुक्त बाब झालेली आहे। त्या संस्थेचं खऱ्या अर्थानं मी पनवेलकरांच्या वतीनं आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं आभार मानतो।